महार तालुक्यातील कल्लाळी गावचा हा अप्पाराव नाईक यांचा वाडा आहे। वाडा पडझड अवस्थेत असला तरी आपल्या भव्यतेची साक्ष देतोय। 1 जुलै 1948 रोजी राजाकारांशी लढता लढता अप्पाराव नाईक यांनी हुतात्म्य पत्करलं आणि त्यांच्यासोबतच इतर 34 जणांनी हुतात्म्य पत्करलं। 18 पगड जातीतील माळवे अप्पाराव नाईक यांच्यासोबत होती आणि 3 दिवस चाललेला हा सशस्त्र लढा आजही ऐकल्यावर अंगावर शहारे येतात। हुतात्म्य पत्करणाऱ्या या 35 जणांपैकी 2 तर स्वामिनिष्ठ असे मुसलमान होते, ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत अप्पाराव नाईक यांची साथ सोडली नाही। हा वाडा आता जीर्ण अवस्थेत आहे। भग्न अवस्थेतला हा वाडा बघून इतिहासाला पुनर्जीवित करण्यासाठी आम्ही इथे पोचलो आहे। ह्या गावातील जुन्या वळणाची बांधकाम भिंती घरे बघून अप्पाराव नाईक जेव्हा या भव्य अशा वाड्यावर न्यायनिवाडा करायचे, 12 गावचा न्यायनिवाडा करण्यासाठी जेव्हा बसायचे, तेव्हा त्यांचा रूप काय असेल हे लक्षात येतं। 15 ऑगस्ट 1947 भारत देश स्वतंत्र झाला, पण मराठवाडा आजही हैदराबादच्या निजामाच्या आधिपत्याखाली होता। भारत देश स्वतंत्र झाला म्हणून एकीकडे जल्लोषाचं वातावरण होतं आणि कल्हाळीमध्ये आपल्या वाड्यावर अप्पाराव नाईक यांनी तिरंगा झेंडा फडकविला। ह्या झेंडा फडकविल्याची खबर निजामापर्यंत आणि त्याच्या सेनापती कासिम रिजूपर्यंत पोहोचली। त्यांनी अप्पाराव नाईकांना एक खलिता पाठवला, आपण भारत देशाचा तिरंगा का फडकवत आहेत, आपण आमच्या राज्यातील जहागीरदार आहात, वतनदार आहात, लवकर तिरंगा खाली उतरवा, अन्यथा परिणामाला सामोरे जा। आप्पासाहेबांनी कळविलं, तिरंगा खाली उतरवण्यात येणार नाही, हिंमत असेल तर गावात या, जिवंत जाणार नाहीत। आणि त्यानंतर 2500 रजाकार आणि 500 पोलिसांनी 29 जून 1948 या वाड्यावर हमला केला। तसे या वाड्यावर त्यावेळेस 100 पेक्षा जास्त स्त्रीपुरुष आणि लहान बालके होती, पण अप्पारावांनी लहान बालके आणि स्त्रियांना सुरक्षित बाहेर काढलं। रजाकार आल्यास त्यांनी झोपड्यांना आग लावायला सुरुवात केली। ते एक प्रकारे अप्पाराव नाईक आणि त्यांना त्यांच्या मावळ्यांना शरण येण्यासाठी दबाव आणत होते, पण अप्पाराव नाईक शर्तीच्या झुंजीने लढले। 3 दिवस 3 रात्र म्हणजे 72 तास हा सशस्त्र लढा सुरू होता। दोन्हीकडून गोळीबार व्हायचा आणि शेवटी वाड्यामधील रसद संपली, वाड्यातील पाणी संपलं, दारूगोळा संपला आणि रजाकारांनी या वाड्यावर कब्जा केला। अप्पाराव नाईकासोबत 34 जणांना म्हणजे अप्पाराव नाईकांना मिळून 35 जणांना सरळ गोळ्या घालण्यात आल्या आणि आजच्याच दिवशी 1 जुलै 1948 याच वाड्यावर त्या 35 जणांच्या चितेना आग लावण्यात आली। खरं तर या गावामध्ये या वीरपुत्रांचं स्मारक व्हायला हवं, पण आजपर्यंत 1948 नंतरही राज्य सरकारनं कुठलंच स्मारक बांधलं नाही। DT News मराठीनं या गौरवपूर्ण इतिहासाचा आढावा घेतला आहे। आज कल्हाळीमध्ये जाऊन आता आमच्यासोबत त्यावेळेसचे साक्षीदार, वाड्यावर गोळीबार होत असतानाचे साक्षीदार, तेव्हा ज्यांचं वय 17 वर्ष 18 वर्ष होतं, तुकाराम सोनकांबळे आपल्या सोबत येत आहे। एकूण ते आपल्याला माहिती देतील की रजाकारांनी कसा हल्ला घडवून आला आणि 2 मेलं तिथं समारक झाले, 35 जणांना गावामध्ये मेले, इतका देशाला सरकार सगळं लढा खेळलेलं गाव, समारक त्यांना काय द्यायचं, सरकारनं लक्ष दिलं नाही इकडे, आहे काय काहीच नाही। पण मराठवाडा मुक्ती संग्रामच्या दिवशी मी नेते येऊन फुल टाकून निघून जातात। हां मग ते ये फायले येऊ, शंकरराव चव्हाण स्वतः येऊन पाहून गेले त्यावेळेस,
काय करतात तरी रामचंद्र नाईक साहब त्याचा वडील भाऊ होता बाबूसाहेब म्हणून त्यांना हात जोडला बाबा आम्हाला इथून काढून तर द्या एका देशातून नाही तर आम्हाला काहीतरी करा सहकार्य नाही करू करू म्हणले गेले किती सरकारे आलीत गेलीत पण या गावात शहीदाचं स्मारक काही झालंच नाही एवढा गौरवपूर्ण इतिहास या कल्हाळी गावचा आहे एका नांदेडमधील ध्येयवेड्या डॉक्टरानं हा ज्वाज्वल सोनेरी इतिहास बघून स्वखर्चाने इथे छोटंसं स्मारक बांधलं आहे ज्या गावामध्ये स्वातंत्र्यासाठी 35 लोकांनी बलिदान दिलं त्या गावात त्यांचं स्मारक होऊ नये ही किती मोठी शोकांतिका आहे वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना यशवंतराव चव्हाण हे केंद्रामध्ये संरक्षण मंत्री असताना त्यांनी या गावाला भेट दिली आणि गावामध्ये स्मारक बांधू असं वचन दिलं होतं पण ते वचन अद्यापही पूर्ण झालं नाही कोण्या दुकानावर 10 किलो आता पोथ्यानं माल असेल तेव्हा कुठं होतं साहेब आता एकाच घरी घुसलं तर आपले 100 माणूस 1-6 महिने जगतील एवढा साठ आहे 1 जुलै 1948 रजाकाराशी लढता लढता या गावातील 35 लोकांनी अप्पाराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हुतात्म्य पत्करलं एवढ्या वर्षानंतरही या गावामध्ये या हुतात्म्य पत्करणाऱ्या लोकांचं स्मारक नाही आहे ही सगळ्यात मोठी दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे ज्या लोकाने स्वातंत्र्य लढ्यासाठी आपलं जीवन अर्पण केलं त्या गावाची साधी ओळख मराठवाड्याच्या बाहेर जाऊ नये ही सगळ्यात मोठी दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे आणि या कल्हाळी गावामध्ये हुतात्म्याचं स्मारक व्हावं म्हणून लोकांची धडपड चाललेली आहे मागणी चाललेली आहे पण अद्यापही सरकारनं या स्मारक व्हावं म्हणून कुठलेच पावले उचलले नाहीत येणाऱ्या काळामध्ये या गावामध्ये हुतात्म्याचं स्मारक व्हावं आणि या गावाचा जो जाज्वल्य ऊर्जापूर्ण इतिहास आहे समंद जगभर पोचावा अशीच इच्छा गावकऱ्यांची आहे विलास आडे DT News मराठी नांदेड